सहकारी संस्थे या संबंधाने हल्लीच देशाचे सहकार मंत्री श्री अमित शहा यांचा नगर प्रवरा पुणे या ठिकाणी झालेला दौरा गाजतोय आणि या दौऱ्यादरम्यान काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. प्रश्नकर्त्याने असा प्रश्न केलाय की सहकार मंत्रालय ही संकल्पना केंद्र सरकारच्या स्थानी कशी काय रुजवण्यात आली, ही आधी होती का, नव्याने सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि असं जर असेल तर केंद्र सरकारचा याच्यामध्ये काय उद्देश दिसून येतो किंवा केंद्र सरकार हे अल्टिमेट सहकार मंत्रालय स्थापून काय ध्येय गाठू इच्छिते आणि राज्यावर या केंद्रीय सहकार मंत्रालयाचा काय वकूब काय वतक कसं दडपण असू शकत, याचं उत्तर पहिल्या खंडाचं असं आहे की सहकार कायदा हा केंद्रस्थानी आधीही अस्तित्वात होता, कारण संविधानातली जी तरतूद आहे ती बहुराज्यीय सहकारी संस्था अस्तित्वात असू शकतात, दोन राज्य मिळून सुद्धा सहकारी संस्था होतात. आणि साहजिकच जिथं दोन राज्य मिळून सहकारी संस्था असते तेव्हा त्या ठिकाणी केंद्राचं त्याच्यावर अंकुश असणं, केंद्राचं आधिपत्य असणं हे आवश्यक आहे, संविधानिक आहे आणि त्यानुसार ते होतं. परंतु त्यासाठी ज्या ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत अशा संस्था असतील, समजा कापड गिरणी असेल तर टेक्सटाईल मिनिस्ट्री, एज्युकेशन संस्था असतील तर एज्युकेशन मिनिस्ट्री, उद्योग असतील तर इंडस्ट्रीयल मिनिस्ट्री, या संदर्भात त्यांचा कारभार चालायचा. परंतु केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर एक वेगळं मंत्रालय निर्माण करण्यात आलं आणि त्या मंत्रालयाला सहकार मंत्रालय म्हणून नव्याने ख्याती देण्यात आली आणि त्याचे मंत्री सहकार मंत्रालयाचे मंत्री हे देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्याकडे ती धुरा सोपवण्यात आली. आता एकंदर हा पहिला भाग प्रश्नाचा आटोपल्यानंतर दुसरा महत्वाचा भाग येतो की महाराष्ट्रामध्ये आता विशेषत्वानी येऊन भेटी घेऊन विशिष्ट लोकांच्या बरोबर चर्चा करून काही राजकीय टोलेबाजी ही अमित शहाने केल्याचं आपल्याला दिसतंय. बोलताना भाषणामध्ये तीन वेळा उल्लेख असा आहे त्यांचा की याच्यात मला राजकारण करायचं नाही. तुम्हाला हे वाक्य बोलावं लागतं हेच दुर्दैव आहे, याचाच अर्थ तुम्हाला राजकारण करायचंच आहे. लोक एवढे बावळट आहे का की तुम्ही काय बोलताय आणि काय करताय, तुमची कथनी आणि तुमची करणी त्याच्यामध्ये काय फरक आहे हे लोकांना कळत नसावं का? तर लोकांना ते कळते. ज्या विखे पाटलाच्या नगर प्रवरा येथील सहकारी संस्थांना त्यांनी भेटी दिल्या आणि जे मंत्री हर्षवर्धन पाटील असतील किंवा बाकीचे ते काँग्रेसमध्ये आधी होते आणि ते आता पुण्यपावन झालेले आहेत बीजेपीमध्ये जाऊन, किंबहुना ती लोक जाहीर वक्तव्य सुद्धा करतात की आम्हाला शांतपणे झोप येते कारण आम्ही बीजेपीमध्ये आहोत. म्हणजे इतर पक्षात असते आणि तुमच्यावर जर सहकारी संस्था तुम्ही चालवत असता तर तुमच्यावर केसेस कुठे ना कुठे लादल्या गेल्या असत्या, कधी ना कधी तुमच्यावर IB म्हणा, CBI म्हणा, ED म्हणा, इन्कम टॅक्स म्हणा, यांच्या रेड झालेल्या असत्या, त्याच्यातून काहीतरी मिळालं केसा एवढं तरी तुमच्यावर क्रिमिनल केसेस लागल्या असत्या वगैरे वगैरे, हा सगळा प्रकार आहे तो आपल्या दृष्टीस येतो. संविधानाचं पारायण करत असताना अतिशय महत्वाचा संदर्भ जो खूपदा आपण आपल्या विवेचनामध्ये बोलून दाखवला आहे तो असा आहे की संविधान जर एक गोष्ट सांगत असेल तर तसे रिझल्ट
तसे परिणाम समाजामध्ये जनकल्याणामध्ये का दिसत नाही आणि याचंच उत्तर आपल्याला शोधायचं आहे. या पारायणाचा एकमेव अर्थ आहे की संविधान खऱ्या अर्थाने अजून संपलेलं नाही पण संपवण्याचे 100% प्रयत्न यशस्वी होत आहेत ही परिस्थिती दिसत असताना आत्ता आम्ही काय करावं हे जे एक गांभीर्यपूर्वक विधान आहे या गांभीर्यपूर्वक विधानाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की संविधानिक व्यवस्था संविधानिक यंत्रणा ही कशा रीतीनं संपवली गेलेली आहे. आणि म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहाजींचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्यामध्ये केवळ आणि केवळ राजकारण आहे. राजकारणापलीकडे काही संदर्भ शोधायचा झाला तर तो असा आहे की एक प्रकारची दमबाजी केलेली आहे. तुम्ही उभे राहून निवडणूक लढून दाखवा, तुम्ही आम्हाला सहकाराचे धडे शिकवू नका, ही जी भाषा आहे प्रचलित भाषा ते गुन्हेगारी विश्वातल्या लोकांची भाषा असल्यासारखी वाटते. गृहमंत्रालयाच्या तोंडी एक तर अशी भाषा अशोभनीय आहे. त्यांनी सांगताना मी राजकारण करणार नाही याचाच अर्थ मी राजकारण केल्याशिवाय राहणार नाही, मी विकासाच्या गोष्टीच करणार याचाच अर्थ मी विकासाच्या नावाखाली दमबाजी केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्टपणे लागतो. आता आपण याच्यातले अजून काही थोडे बारकावे बघूया की याच्यात राजकारण कसं आहे. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये आणि गुजरातमध्ये हे तीन राज्य जी भारतातली आहे ती सहकार चळवळीसाठी देशातच नाही तर जगात सुद्धा वाखाणली जातात एवढा सहकार चळवळीचा इम्पॅक्ट जनमाणसांच्या कल्याणासाठी झालेला आपल्याला या तिन्ही राज्यामध्ये दिसतो. तो काळ जर तुम्ही आठवून बघितला आताचे जे विखे पाटील आहे त्यांचे वडील ज्यांना सहकार महर्षी म्हणलं जात असे ज्यांनी सहकार ही भावना रुजवली आणि सहकार ही भावना इतक्या वेगाने पुढे का आली ह्याच्यात आपण एक कारण समजून घ्यायला पाहिजे की पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर या दोनच गोष्टी जेव्हा अस्तित्वात होत्या की काय असेल ते सरकारने करायचं नाहीतर मग काय उरलेलं असेल तर ते टाटा बिर्ला अदानी अंबानी यांनी करायचं, त्याच्यामध्ये एक मधली फळी म्हणून जर कुठल्या गोष्टीला महत्व प्राप्त झालं असेल तर ते कोऑपरेटिव्ह सेक्टरला झालं, सहकार क्षेत्राला झालं. आणि सहकार क्षेत्र असं उभं राहिलं की लोकांच्या सहभागाने आम्ही सरकार सारखीच किंवा प्रायव्हेट सेक्टर सारखीच हितोपदेशी अशी कामं करू शकतो. त्यामध्ये जे सदस्य असतील त्या सदस्यांना नियमितपणे त्याचे फायदे मिळू शकतात. साखर कारखाना असेल सगळे ऊस उत्पादक शेतकरी त्याचे सदस्य असतील, शैक्षणिक संस्था असेल त्याचे सदस्य असतील, त्या सदस्यांना त्याच्यातनं महत्वाचे जे त्यांचे सामाजिक उद्देश आहे, शैक्षणिक उद्देश आहे, आरोग्याचे उद्देश आहे ते साध्य होत असत. म्हणून हा जो एक मधला फॅक्टर आहे ना तिसरा, हा खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंटच्या यंत्रणा फेल होतात, प्रायव्हेट लोक आपली मनमानी करतात याच्या मधला सुवर्ण मध्य आहे. आणि म्हणून ह्या सहकारी संस्थांना त्या काळामध्ये इतकं जास्त महत्व आणि एवढं घवघवीत यश मिळालेलं आपल्याला दिसतं. पण जसं याच्यामध्ये राजकीय शक्तीचा शिरकाव झाला आणि राजकीय शक्ती या हळूहळू हळूहळू त्याच्यावर आपला कब्जा घेण्यामध्ये स्वारस्य दाखवायला लागल्या आणि राजकीय शक्ती कशासाठी आल्या तर केवळ आणि केवळ पैशासाठी आल्या. सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे की ज्या ज्या सहकारी संस्थांमध्ये राजकीय लोकांनी प्रवेश केला मग ते काँग्रेस असो, बीजेपी असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, त्या त्या लोकांचा एकमात्र उद्देश होता की ती संस्था आपण ताब्यात घेणे आणि ती संस्था ताब्यात घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपला मनमानी कारभार करून त्या संस्थेचं खाजगीकरण करून घेणे. म्हणजे खाजगीकरणाची ही जी कीड आहे ती आपण सहकार क्षेत्राला लावून त्याच्या थ्रू जेव्हा आपलं व्यक्तिगत पक्षांतर्गत इप्सित साध्य करत असू तर आपल्या असं लक्षात येईल की सहकार क्षेत्र खऱ्या अर्थाने राजकारण्यांनी विटंबित
केलेलं आहे. तदांध उदाहरण सांगायचं झालं तर जरंडेश्वर साखर कारखाना जो आता अजित पवारांच्या आधिपत्याखाली आहे, त्याचा इतिहास जर बघितला तर शालिनीताई पाटील त्या काळामध्ये जेव्हा होत्या त्यांच्या पुढाकाराने हा सहकारी कारखाना साखर कारखाना सुरू करण्यात आला होता. अनेकांना त्याचे बेनिफिट्स मिळत होते. हळूहळू हळूहळू हा राजकीय लोकांनी त्या ठिकाणी शिरकाव करून संपूर्ण मंडळ आपल्या ताब्यात घेऊन खाजगीकरणाकडे तो वळवला. आणि खाजगीकरणाकडे वळवण्याचं कारण सुद्धा महत्वाचं आहे. आपण जेव्हा हे अनुच्छेद सहकार क्षेत्रातले या ठिकाणी संविधानाचे अभ्यासतो की मंडळं तयार होतात, त्यांच्या निवडणुका असतात, त्या निवडणुकांमध्ये गटबाजी होते, हाणामाऱ्या होतात, त्याच्यातून कोर्टाच्या केसेस निर्माण होतात आणि ज्या राजकीय गटाला आपलं वर्चस्व सिद्ध करता येत नाही तो राजकीय गट ज्यांचं वर्चस्व सिद्ध झालेलं आहे त्यांच्या विरुद्ध सातत्याने तक्रारी कंप्लेंट करून त्रास देत असतो. म्हणजे त्या सहकारी क्षेत्रातल्या संस्थेला जे काम करायचं आहे ते काम करूच देत नाही. मग राजकारण्यांनी एक रामबाण उपाय काढला की आपण हे सगळं एका पक्षाचं जास्त आधिक्य त्या ठिकाणी निर्माण करून, मताधिक्य निर्माण करून हे ताब्यात घ्यायचं आणि खासगीकरण करून टाकायचं. मग निवडणुका असेल, बाकीचे आतले ठराव असतील, काही निर्णय घ्यायचे असतील, ते एकाच्या आधिपत्याखाली होतील आणि हे सगळं बाकीचं जे बदबदपुरी आहे ती याच्यातली थांबेल. आणि म्हणून राजकीय पक्षांनी अशा प्रकारच्या संस्था आपल्या ताब्यात घेऊन तिचं खासगीकरण करून त्यातून पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन मार्गाने याच्यातून राजकीय पक्षांना आर्थिक लाभ प्रामुख्याने होतो. तसे मार्ग अनेक आहेत पण दोन मार्गांनी प्रामुख्याने होतो. त्यातला पहिला मार्ग आहे राज्य शासनाच्या एकत्रित निधीतून, किंवा मग अप्रूव्ह झाली असेल तर केंद्र शासनाच्या निधीतून यांना त्या ठिकाणी हमी किंवा सहाय्य आणि आर्थिक मलिदा काढता येतो. आणि दुसरं असं की एकदा सहकार क्षेत्रामधून तुमच्या तोंडाला रक्त लागलं की तुम्ही मग उद्योगातले जे तुमचे हस्तक आहेत त्यांना हाताशी धरून त्या कमोडिटीचा भाव ठरवून साखर कारखान्याच्या बाबतीत हे प्रामुख्याने झालेलं आहे. हे दुसरं कारण आहे ज्याच्यातून अमाप पैसा मिळू शकतो. तो पैसा यांना राजकारणामध्ये कामी येतो. मला परवा एक जण भेटले, ते सांगत होते की आमच्या चाळीमध्ये किंवा इलेक्शन्स असतात त्याच्या 3 महिन्यापूर्वी दर संडेला एक राजकीय पक्ष सगळ्या लोकांना मटण आणि कोंबडी अर्धा अर्धा किलो फ्री वाटत असतो. शनिवारी रविवारी असे दर महिन्याला असे 3-4 महिने हा प्रकार चालत असतो. मी विचार करत होतो की एवढ्या लोकांना चाळीमध्ये किती लोक राहतात तर हजारोच्या घरामध्ये संख्या आहे. एवढ्या लोकांना अशा प्रकारे मटणाची नॉनव्हेजची रसद पुरवली जात असेल तर पैसा किती लागत असेल. अर्थसत्तेतून राज्यसत्ता आणि राज्यसत्तेतून पुन्हा अर्थसत्ता मिळवण्याचं जे अघोरी चक्र आहे त्या अघोरी चक्रामध्ये आपल्या सहकारी संस्था जेव्हा अडकल्या आणि सहकारी संस्थांमधून आपल्याला अर्थप्राप्ती खूप चांगली होऊ शकते असं जेव्हा राजकारण्यांना समजलं ते राजकारणी त्या पद्धतीनं आपली कामं करायला लागली. मग याच्यातला या नाटकाचा दुसरा भाग फार महत्वाचा आहे. तो असा झाला की ज्या राजकीय पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे मग केंद्राने हे सहकार मंत्रालय प्रबल करून आपण आपल्या पक्षाचं बळ कसं वाढवायचं आणि दुसऱ्या पक्षाला कसा शह द्यायचा त्यासाठी हा दुसरा अंक समजून घेणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं विखे पाटील आज बीजेपीच्या गोटात जाऊन बसले कारण एक अंकुश आहे. काय हे मंत्रालय सक्रिय करण्यात आलं त्याचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट होतो. आपल्याला काही गोष्टी ह्या खरेपणाने मांडल्या पाहिजे. पटो न पटो त्याच्यावर वादविवाद होतील पण हे मांडल्या गेलं पाहिजे. का ते लोक घाबरून बीजेपीमध्ये गेले की जर आम्ही गेलो नाही तर आमच्या विरुद्ध काही ना काही कारवाई होईल. आणि मूर्तिमंत उदाहरण आहे
की जे अजित दादा पवार ज्यांच्या बरोबर पहाटे 5 वाजता उठून तुम्ही सरकार स्थापन करायला गेला होता, ते आता अजित दादा पवार मविआमध्ये उपमुख्यमंत्री असल्यामुळे तुमची गोची झाली आणि म्हणून जरंडेश्वर जो त्यांच्या मालकीचा कारखाना आहे, मालकीचाच म्हटला पाहिजे, जो त्यांच्या मालकीचा कारखाना आहे त्या कारखान्यावर केसेस लादण्यात आले. म्हणजे तुम्ही भाषणामध्ये बोलता, अरे जनतेला किती मूर्ख समजता की आम्ही राजकारण करत नाही, सहकार क्षेत्रात आम्हाला राजकारण आणत नाही. मग उगाचच हर्षवर्धन पाटलासारखे लोक म्हणतात का भर सभेमध्ये की मला झोप छान लागते बीजेपीमध्ये गेल्यापासून. त्यांचेही सहकार कारखाने आहेत आणि या सहकार कारखान्यांच्या माध्यमातून राजकारणामध्ये असे एक गट, कोण प्रबल कोण दुर्बल असे निर्माण झाले आणि या गटांनी नंतर विधानसभेमध्ये असेल लोकसभेमध्ये असेल आपापलं वर्चस्व सिद्ध करून परत राजकीय पद हस्तगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आता याला एक अजून आधार चांगला आहे की केंद्र सरकारमध्ये या नाटकाचा तिसरा अंक पुढे आपण जाऊन असं करूया की याच्यामध्ये अर्थकारण आहे म्हणून राजकारण येतात, पहिलं झालं, दुसरं राजकारण येतात म्हणून गुरघोडीचं राजकारण होतं, राजकीय शक्ती याचा वापर करून हे कारखाने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात कारण याच्यातनं मलिदा मिळत. तिसरं महत्वाचं आहे की केंद्रामध्ये हे मंत्रालय ऍक्टिव्ह जे झालं त्याचा थोडासा आपण इतिहास बघून घेतला पाहिजे. इतिहास तुम्हाला काय सांगतो, सन्माननीय अमित शहा साहेब आपण जेव्हा गुजरातमध्ये मंत्री होता आणि त्या ठिकाणी केतन पारेख हा शेअर मार्केटमध्ये आणि काही अंशी ड्रग्समध्ये सुद्धा बरबटलेला आरोपी, म्हणजे एक प्रकारे टेररिस्ट म्हटलं तरी चालेल, आर्थिक गुन्ह्यातला दहशतवादी, अशा माणसाला माधवपुरा सहकारी संस्थेमधून सहकारी बँकेतून किती कर्ज गुजरात सरकारने तेव्हा दिलं होतं, लालूच काय दाखवली होती, ठराव काय करून घेतले होते की या कर्जावर आपल्याला परतफेड होणार आहे आणि त्यांनी ते कर्ज बुडवलं. आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्र शिखर सहकारी बँकेमध्ये हाच प्रकार घडलेला आहे. नको त्याला कर्ज देण्यात आली, कर्ज कशासाठी द्यायची, या बँका काढून कर्ज कशासाठी द्यायची ते यांच्याच कुठल्या तरी संस्थांना द्यायची, यांनीच ती बुडवायची, थातूर मातूर 2-4 केसेस करायच्या, त्याच्यामध्ये त्या बँकेत काम करणारे क्लार्क असतील अधिकारी असतील त्यांना सस्पेंड डिसमिस, त्यांच्यावर कारवाया होत राहील कोर्टाच्या. मध्यंतरी ते एक फार छान आर्टिकल याच्यावर आलेलं माझ्या वाचनात मध्ये, ते असं होतं की सहकारी संस्था ज्या बुडाल्या किंवा ज्या सहकारी संस्था डबघाईस आल्या ज्यांच्यात आर्थिक घोटाळे झाले त्या सहकारी संस्थांमध्ये काम करणारा स्टाफ आता सध्या कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो याची जर तुम्ही यादी काढली तर तुमच्या लक्षात येईल की ही सहकारी संस्था किंवा सहकारी बँक बुडवण्यामध्ये कोणाकोणाला हे कर्ज दिलं गेलं होतं. आणि माझ्या तर अक्षरशः पाहण्यातली उदाहरणं आहेत की सहकारी बँक बुडाली ही कोणी बुडवली, त्या बँकेतले बेरोजगार झालेले अधिकारी त्याच इंडस्ट्रीमध्ये जाऊन कामाला लागलेले आहे ज्यांना करोडो रुपयाची कर्ज देऊन बँक बुडवण्यात आली. आता माधवपुराचं उदाहरण एकदम स्पष्ट आणि समजून घेण्यासारखं आहे की तुम्ही केतन पारेख सारख्या क्रिमिनल माणसाला त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि तुमच्या हे लक्षात आलेलं आहे. राजकारणामध्ये कालांतराने कधी कधी काही काही गोष्टीचा प्रकाश पडतो की सहकार क्षेत्र हे असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला खाबोगिरी करायला, बजबजपुरी माजवायला, आपल्या राजकारणाचे असलेल उद्देश साध्य करून घ्यायला फार चांगलं क्षेत्र आहे. आणि म्हणून तुम्ही आता सहकार क्षेत्रामध्ये एवढे ऍक्टिव्ह होऊन काम बघत आहात आणि ह्या ऍक्टिव्हिटीजच्या मागे तुमचा एकच अजेंडा आहे, ते म्हणजे राजकारण आणि राजकारणातून निर्मिती अर्थकारण. या पलीकडे तो काही अजेंडा तुमचा जाऊ शकणार नाही. महामहिन अमित शहा साहेबांचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर सहकारी बँकेमध्ये तुम्ही नोटाबंदीच्या वेळी एक प्रकार बघितला असेल, काही दिवसपर्यंत सहकारी बँकांतले
कॉपरेटिव बँक्स मधले व्यवहार हे वैध ठेवले गेले आणि जवळपास 600 करोड एका बँकेमध्ये एका तासात पैसा डिपॉझिट झाला. तो कोणाचा होता, तो कुठून आला होता, कोणी याच्यावर प्रश्न विचारत नाही. विचारले तरी आम्ही उत्तर द्यायला बांधील आहो का, तुम्ही कोण विचारणार आहे आम्हाला, आम्ही तर मालक आहोत या देशाचे. आता ज्या पद्धतीनं पब्लिक सेक्टर विकायला काढलेला आहे, मालकी हक्क देशाचा आम्ही तुम्ही आम्हाला दिलाय निवडणुकीच्या माध्यमातून, आम्ही करू ते प्रमाण, म्हणून तुम्ही विचारणार कोण. असा जो एक प्रश्न इथे निर्माण होतो की ते नोटाबंदीच्या काळामध्ये सहकारी बँकांमध्ये पैसे डिपॉझिट झाले आणि त्यानंतर अचानक एक दिवस नियम आला की इथून पुढे सहकारी बँकांमध्ये कुठले व्यवहार या काळामध्ये होणार नाही. जो काही डिसेंबरचा तो 26 कि 16 डिसेंबरचा कालावधी दिला होता आणि पंतप्रधान लोकांसमोर येऊन हात जोडून सांगायचे की या कालावधीपर्यंत फक्त 50 दिवस मला तुम्ही सहन करा, त्याच्यानंतर जर चांगल्या विकासाची पहाट निर्माण नाही झाली तर मला भर रस्त्यात आणून चाबूक मारा वगैरे वगैरे ही वक्तव्य होती ना. किती थोतांड, केवढं थातूर मातूर राजकारण आपण करतोय, पण हे सगळं चालतंय बुवा, हे चालतंय खरं. हे सगळं थोतांड म्हणा, थातूर मातूर म्हणा, पण हे चालतंय. सुखा नाही व माणूस सकाळी उठतो तो आपला राब राब राबतो, संध्याकाळी झोपतो, परत सकाळी ये रे माझ्या मागल्या, ह्या गोष्टींचा विचारच आमचा समाज करत नाही. सामाजिक मानसिकतेवर नको त्या गोष्टीचं गारूड एवढं टाकून दिलेलं आहे की आमच्या चेतनाच हरवलेल्या आहेत. राजकीय सुचिता नसलेला समाज म्हणून भारतीय समाजाची जगभरात ओळख निर्माण होते की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे राजरोसपणे चालतं आणि म्हणून अमित शहांचं यांचं भाषण जे आहे त्याच्यामध्ये 100% राजकारण आणि फक्त राजकारण आहे. सहकार क्षेत्र हे राजकारण्यांनी विटंबित केलेलं क्षेत्र आहे आणि या राजकारण्यांची जी मजल आहे ती कुठपर्यंत गेलेली आहे बरं. हे पिळून पैसा काढतात खूप असे धुरंधर विचारवंत, काय करतील एवढा पैसा, कुठं नेतील, अरे तुम्हालाच देतील इलेक्शनच्या वेळी, फार मोठा खर्च लागतो. आणि मग त्याच्यातून सत्ता आल्यावरती ते तुमच्याच खिशातनं काढतील, म्हणजे तुम्हीच लुजर आणि तुम्हालाच जनकल्याण झाल्याच्या खोट्यात थापा मारून हे लोक अशा पद्धतीनं जे सहकार क्षेत्राचा बोजवारा चाललेला आहे हे या ठिकाणी या संविधानाच्या पारायणाच्या माध्यमातून आपण समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यातही सिलेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन नावाचा जो प्रकार आहे की काही विशिष्ट लोकांनाच हाताशी धरायचं, त्यांचं भलं झालं की मग ते शत्रू जे आपले असतात त्यांना त्रास द्यायला सुरुवात करायची. राजकारणामध्ये कोणी परमानंद शत्रू नाही आणि परमानंद मित्र नाही. जो ज्याचा ज्याच्या हाती तसा तो पारधी, असा प्रकार आहे. आणि म्हणून सिलेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन, तुम्ही सहकार चळवळ बुडवल्या, तुम्ही सहकारी चळवळी बरोबर चालू शकले नाही, तुम्ही आम्हाला शिकवू नका, असं वक्तव्य जेव्हा गृहमंत्री साहेब सहकार मंत्री साहेब करतात तेव्हा कुठल्या तोंडाने कुठल्या नैतिक आधारावरती तुम्ही हे बोलू शकता की आम्ही याच्यामध्ये राजकारण करत नाही आणि राजकारण आम्हाला करायचं नाही. म्हणून सगळीकडे अर्थपूर्ण कारभार चाललेला असतो आणि या अर्थपूर्ण कारभारामध्ये ही मांडवलीच असते एक प्रकारे. आता समजा जरंडेश्वर कारखान्यावर केसेस लावले असतील किंवा कुठल्या केसेस कोणावर लावले असतील तर कुठंतरी तडजोड, त्याला पोलिसी भाटेमध्ये तोडपाणी असे प्रकार म्हणतात, ते तोडपाण्याचे प्रकार राजकारणी सर्रास करायला लागलेले. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे ज्या पद्धतीनं चाललेलं आहे याचा जर थोडासा विचार केला तर सहकार क्षेत्र हे याला बळी पडलेलं क्षेत्र आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ज्या जनकल्याणाच्या गोष्टी होत होत्या त्या बाजूला राहिलेल्या आहे. आता सहकार क्षेत्राच्या माध्यमातून फक्त राजकारण आणि आर्थिक मिळवणूक या दोनच गोष्टी सर्वसामान्यांच्या नशिबी येतात आणि आलेल्या आहेत. आणि तर ते शेवटी महत्वाचं हे समजून घ्यायचं आहे की सहकार क्षेत्राचा वापर करून किंवा सहकार क्षेत्राच्या ताब्यात ज्या संस्था आहे त्यांचा आधार घेऊन त्या माध्यमातून खाजगीकरणाचा जो घाट घातलेला आहे हे सगळं खाजगी लोकांच्या घटात टाकण्याचं राजकारणी लोकांचा सत्ताधारी लोकांचा डाव आहे.
आणि त्यात आता हे मवियाचं सरकार वेगळं आहे आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार वेगळं आहे, त्याच्यामुळे राजकीय कुरघोडीला सुद्धा उधाण आलेलं आहे. हे उधाण कसल्या पद्धतीचं आहे, कसल्या प्रकारचं आहे, कोण कोण लोक त्या ठिकाणी व्यासपीठावर होते अमित शहांच्या भाषणाच्या वेळी, आणि कसा कसा त्यांचा उदोउदो करण्यात आला, तारीफ करण्यात आली, त्यांच्या विरोधकांवर कसे ताशेरे ओढण्यात आले, कशी दमबाजीची भाषा वापरण्यात आली, हे सगळं जनतेच्या लक्षात येतं. पण जनता हतबल होऊन बघण्यापलीकडे काही करू शकत नाही. संविधानाने प्रावधानं दिलेली आहेत, परंतु प्रावधानं कार्यान्वित करणारी माणसं आमच्याकडे क्रिमिनल वृत्तीची असल्यामुळं, राजकारणाचं गुन्हेगारीकरण फार मोठ्या प्रमाणात झालं असल्यामुळं, आर्थिक गुन्हे यावर सातत्याने होत असतात आणि त्याच्यातून जनतेची पिळवणूक शेवटी त्यांच्या नशिबी काही येत नाही. ऊस कामगार असतील, ऊसतोड कामगार असतील, किंवा ऊस पिकवणारा शेतकरी असेल, शेतकरी नेते टाहो फोडून जर काही करत असतील तर तेही कुठंतरी पॅक झालेले आपल्याला दिसतात. अगदी शरद जोशीपासून तर सगळा इतिहास बघितला, कोणी साहित्यिक झाले, कोणी पुस्तकं लिहिले, कोणी खासदारक्या राबवल्या, कोणी काही केलं, तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाही या देशामध्ये. अशी ही परिस्थिती आहे. सहकार क्षेत्र ज्या दैदिप्यमान लौकिकाने मिरवलं जात होतं एके काळामध्ये, आज ते पूर्णपणे विटंबित झालेलं आहे. आणि सहकार क्षेत्र म्हणजे एक नास्क क्षेत्र, गुन्हेगारीचं कुरुक्षेत्र, अशा प्रकारची ओळख सहकार क्षेत्राची झालेली आहे. मला वाटतं या ठिकाणी ओशाळलं संविधान, आपलं भारतीय संविधान ओशाळवाणं झाल्या पलीकडे आपल्याला काही दुसऱ्या वेगळ्या शब्दामध्ये ही व्यथा मांडता येत नाही. आणि याला कुठंतरी कितीही तुम्ही विचार केला आणि कथ्याकूट केला, कायद्याचा अभ्यास केला, तरी एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व अधोगतीला आपण आणि आपण वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक म्हणून जबाबदार आहोत. हे आत्मपरीक्षण ज्या दिवशी तुम्ही कराल, ज्या दिवशी पैसे घेऊन मतदान करण्याची वृत्ती तुम्ही सोडाल, ज्या दिवशी जात पात पंथ संप्रदाय बघून तुम्ही मतदान करण्याची वृत्ती सोडाल, त्या दिवशी हे संविधान तुमचं आहे, नाही तर हे भारतीय संविधान तुमच्यासाठी नाही असं समज. संविधानाने दिलेल्या गोष्टी चाच वापर करून हे राजकीय मातब्बर एवढे अर्थखोर झालेले आहे, अर्थपूर्ण अर्थखोर झालेले आहे. आणि आता ही मातब्बरी या लेवलला गेलेली आहे, काय तुम्हाला करायचं असेल ते काय. एक मंत्रालयातला एक अधिकारी मागच्या महिन्यामध्ये भेटला, तो सांगत होता की ज्या पद्धतीने यांच्या खाजगी सहकारी कारखान्यांना मंत्रालयातून अनुदान मिळवून देण्यासाठी, शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी, अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी, सारथी आणि महाज्योती सारख्या संस्थांना दिलेलं बजेट कपात केली जाते आणि ते पैसे फिरवले जातात. हा चोरी प्रकार आपण समजू शकतो, पण ही तर दरोडेखोरी झाली. तीन चार पाच लोकांनी मिळून घातलेला दरोडे. महाज्योतीसाठी 150 करोड रुपयाचं अनुदान वापस गेलं सरकारला, आणि वापस गेल्यानंतर त्या अनुदानाचं काय झालं, तर ते कोणाच्या तरी सहकारी संस्थाला वळतं करण्यात आलं. म्हणजे ओबीसी महामंत्री महोदय जे कोण असतील, ते अर्थमंत्री साहेब अर्थ खातं कोणाकडे आहे, आणि डी फॅक्टो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरे कोण आहेत, हे काही जनतेपासून लपून राहिलेलं आहे का. हे सगळे लपंडाव ज्या पद्धतीनं आम्ही आज सहकार क्षेत्र वापरतो, त्या पद्धतीनं हे जर पुढे असंच टिकलं तर गुन्हेगारीचं कुरण, सहकार क्षेत्र म्हणजे राजकीय गुन्हेगारीचं कुरण, एवढंच दुर्दैवाने म्हणावं लागेल. या पलीकडे अमित शहा यांच्या भाषणाचा आणि त्यांच्या महाराष्ट्र भेटीचा, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ मी लावू इच्छित नाही. गोल 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 मटोल, इकडचं तिकडे तिकडचं तिकडे, ते राजकारणाचं मग त्यावेळी तसं त्यावेळी असं, या भाषांमध्ये काही पडले नाही. सरळ सरळ गोष्टी डोळ्यासमोर हातच्या कंगणाला आरसा कशाला इतक्या स्पष्ट दिसत आहे, त्या स्पष्टपणे बोलल्या गेल्या पाहिजे, त्या स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजे, आणि त्याच्या मागचं जे रणनीतीचं षडयंत्र आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला अर्थकारण आणि राजकारणाच्या भवऱ्यात गुरफटलेलं आहे संविधान असं या ठिकाणी दिसेल. आणि हे संविधानाचं पारायण करत असताना आपण हा उजेडही आपल्या मनात घेतला पाहिजे. याच्यावर काही बौद्धिक शंका येत असतील, भावनिक शंकेला थारा नाही,
बौद्धिक शंका येत असतील तर निश्चितपणे प्रतिप्रश्न येऊ शकतात, पण शब्द प्रामाण्याच्या पलीकडे आपण बुद्धी प्रामाण्याने विचार करूया संविधानाचा, आणि दिसतं चित्र काय आहे तेही आपण उघड्या डोळ्यांनी सत्यशोधक वृत्तीने सत्यशोधक बुद्धीने समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं या ठिकाणी या प्रश्नाचं एवढं उत्तर देऊन जर समाधान झालं असेल तर आपण पुढच्या वाचनाला सुरुवात करूया आणि अनुच्छेद पुढचा घेऊया. अनुच्छेद 243 य ड, सहकारी संस्थेच्या लेख्यांची लेखा परीक्षा, ऑडिट ऑफ अकाउंट. सहकारी संस्थेचे अकाउंट त्याचं ऑडिट, त्याबद्दलचा हा अनुच्छेद काय सांगतो. समभाग एक मध्ये राज्य विधानमंडळात सहकारी संस्थेकडून लेखे ठेवले जाण्याच्या संबंधात आणि प्रत्येक वित्तीय वर्षात किमान एकदा अशा लेख्यांची लेखापरीक्षा करण्याच्या संबंधात कायद्याद्वारे तरतुदी करता येतील. राज्य विधिमंडळाला ऑडिट ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज अकाउंट कसं करायचं त्याबद्दलचे नियम करण्याचा अधिकार दिलेला आहे. समभाग दोन मध्ये राज्य विधानमंडळ सहकारी संस्थांच्या लेख्यांची लेखापरीक्षा करण्यासाठी पात्र असतील असे लेखापरीक्षक व लेखापरीक्षा करणाऱ्या संस्था यांची किमान अर्हता व अनुभव कायद्याद्वारे निर्धारित करेल. लेखापरीक्षण कोणी करायचं, सहकारी संस्थांचं ऑडिट कोणी करायचं, हेही शासनाच्या हातामध्ये. म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यांना राजकीय सत्ता का हवी असते, कारण ही सत्ता आली की ऑडिटरीन तुम्हाला तुमचा नेमता येतो त्या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी जी बॉडी असेल, एखादी संस्था नेमायची असेल तर संस्था सुद्धा तुम्हाला नेमता येते. समभाग तीन म्हणतो प्रत्येक सहकारी संस्था त्या सहकारी संस्थेच्या सर्व सदस्य मंडळाने नियुक्त केलेल्या खंड 2 मध्ये निर्दिष्ट केलेल्या लेखा परीक्षकाकडून किंवा लेखा परीक्षा करणाऱ्या संस्थेकडून लेखा परीक्षा करून घेईल. हे हा तिसरा जो समभाग आहे तो समजून घेऊया. त्याच्यात एक परंतु काय आहे ते असं आहे, परंतु असे की राज्य शासनाने किंवा या बाबतीत राज्य शासनाकडून अधिकृत करण्यात आलेल्या प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या नामिकेवरील लेखा परीक्षकांची किंवा लेखा परीक्षा करणाऱ्या संस्थांची नियुक्ती करण्यात येईल. डबल ढोलकी आहे. शासनाला शासनाचा ऑडिटर नेमण्याचा अधिकार आहे, पण त्याच वेळी सहकारी संस्थेच्या मंडळाला सदस्यांचं मिळून जे संचालक मंडळ असतं त्या संचालक मंडळाला सुद्धा त्यांचा स्वतःचा ऑडिटर नेमण्याचा अधिकार आहे. पण तो ऑडिटर शासनाने प्रमाणित केलेली जी ऑडिटर लोकांची यादी आहे, ऑडिटर संस्थांची यादी आहे, लेखा परीक्षकांची यादी आहे, त्याच यादीतला माणूस असला पाहिजे. शासनाने या सगळ्या नाड्या सरते शेवटी आपल्या हातात ठेवलेल्या आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसत. समभाग चार असं म्हणतो प्रत्येक सहकारी संस्थेच्या लेख्यांची असे लेखे ज्या वित्तीय वर्षाशी संबंधित असतील ते वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी 6 महिन्याच्या आत लेखापरीक्षा केली जाईल. लेखापरीक्षकाची नेमणूक आणि लेखापरीक्षा कधी केली जाईल तर वित्तीय वर्ष संपण्याच्या 6 महिने आधीच्या कालावधी केव्हाही आपल्याला असं ऑडिट करून घेता येईल. कुठलीही संस्था जेव्हा सहकारी तत्वांवर काम करते तेव्हा त्यासाठी शासनाला कायदा करण्याचा अधिकार आहे. तो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे केलेला कायदा, त्या कायद्यानुसार तो त्यांचं कामकाज चालतं. त्या कायद्यामधल्या तरतुदी ह्या अशा आहेत की सहकारी संस्था हे स्वतःचे ऑडिटर नेमतात, त्यांनी नेमलेला ऑडिटर हा सरकारनी प्रमाणित केलेल्या लेखा परीक्षकांच्या यादीतलाच ऑडिटर असला पाहिजे, आणि त्याशिवाय शासनाला स्वतःचा ऑडिटर नेमण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. डबल स्टँडर्ड आहे. दोन प्रकारे वित्त या प्रांतावर सहकारी संस्थेच्या शासनाने आपली पकड या पद्धतीने संविधानिक तरतुदी नुसार निर्माण केलेली आपल्याला जाणवते. शेवटचा समभाग 5 या अनुच्छेदातला असं म्हणतो राज्य अधिनियमाद्वारे व्याख्या करण्यात येईल अशा शिखर सहकारी संस्थेच्या लेख्यांची लेखा परीक्षा अहवाल राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद केली अशा रीतीने राज्य विधानमंडळापुढे ठेवण्यात येईल. शिखर संस्था म्हणजे बँक आहेत, राज्य स्तरावरील बँक, छोट्या छोट्या जिल्ह्याच्या शाखा असतील किंवा तालुक्याच्या शाखा असतील
त्या त्यांचं ऑडिट करून घेतील. त्याच्यानंतर शेवटी सगळ्यात शेवटी राज्यस्तरीय ऑडिट ज्यावेळी होईल तेव्हा अशी शिखर संस्थेची जी राज्यस्तरीय बॉडी असेल, मंडळ असेल, ते मंडळ त्यांचा वित्त अहवाल, त्यांचा ऑडिट रिपोर्ट, लेखा परीक्षा अहवाल हे लोक विधान मंडळासमोर ठेवतील. ही पत्री या ठिकाणी प्रघात आहे. म्हणजे संस्थेत, सहकारी संस्थेचं ऑडिट, त्यांची लेखा परीक्षा ही कशा पद्धतीने होते हे इथं आपल्याला दिसून येतं. एवढे अंकुश असल्यानंतर कुणाला असं वाटणं नाही ओके ह्या सगळ्याचं राजकारणीकरण झालं पाहिजे, हे सगळं आपल्या ताब्यात आलं पाहिजे, एक होके आपला अख्तियार याच्यावर चालला पाहिजे. साहजिक आहे वाटणं आणि त्या पद्धतीनं हे चालतं. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये जी आज एवढी रस्सीखेच चाललेली आहे की केंद्रीय मंत्र्याला इथं येऊन तुमच्यातले फोडलेले काही मंत्री घेऊन, म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये बघा, यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, त्या काळामध्ये सहकारी संस्थेंनी काय लौकिक मिळवलेलं आहे. विखे पाटील तर महर्षी त्यांना रावण म्हणलं जायचं. फार तज्ज्ञ, अतिशय अभ्यासू, अतिशय विद्वान लोक की ज्यांनी खऱ्या अर्थाने या सहकारी संस्था महाराष्ट्राचं अख्खं अर्थकारण प्रभावित होऊ शकेल एवढं या सहकारी संस्थेचं यशस्वी प्राबल्य निर्माण झालेलं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल. त्याच बरोबरीने ते गुजरातमध्येही झालं, त्याच्याच बरोबरीने कर्नाटकामध्ये झालं, राजस्थानमध्ये काही अंशी बऱ्यापैकी या सहकारी संस्था उदयास आल्या आणि सहकारामुळे पब्लिक आणि प्रायव्हेट या सेक्टर मधला एक सुवर्ण मध्य तयार झाला. पण हे सगळं झालं आणि आत्ताच्या या मागच्या 15-20-25 वर्षामधला जो प्रकार आहे तो प्रकार जर तुम्ही बघितला तर येथे ओशाळलं संविधान असं म्हणणं भाग आहे. पुढचा अनुच्छेद 243 ढ, सर्व सदस्य मंडळाची सभा बोलवणे. प्रत्येक विधानमंडळास कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कामकाज चालविण्यासाठी वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी 6 महिन्याच्या कालावधीच्या आत प्रत्येक सहकारी संस्थेची सर्व सदस्य मंडळाची वार्षिक सभा बोलवण्यात येईल. अॅन्युअल जनरल मीटिंग, ज्याला आपण म्हणतो एजीएम, हा शब्द प्रघात आणि अनेकांच्या तोंडात असतो. एजीएम बोलवण्याचा अधिकार राहील आणि अशा तरतुदी कायद्याने राज्याच्या विधानमंडळाला करता येतील. पुढचा अनुच्छेद 243 य 9, सदस्यांना माहिती मिळण्याचा अधिकार. राज्य विधानमंडळ सहकारी संस्थेच्या तिच्या सदस्यांबरोबर नियमित कामकाज करताना ठेवलेली पुस्तके, माहिती व लेखे त्या सहकारी संस्थेच्या प्रत्येक सदस्याला पाहावयास मिळण्याची तरतूद कायद्याद्वारे करता येईल. नॉर्मल आहे, जे काही रेकॉर्ड आहे ते सदस्याला पाहण्यास उपलब्ध असेल. त्याच्यामध्ये मिटिंगचे अहवाल असतील, मिटिंग चे ठराव झालेले असतील, ते सगळे पाहण्याचा अधिकार या संस्थेच्या सहकारी संस्थेच्या सदस्यांना असणार आहे. दुसरं, राज्य विधानमंडळास कायद्याद्वारे सदस्याची किमान आवश्यक उपस्थिती या संबंधात तरतूद करून सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये सदस्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि अशा कायद्यात तरतूद करण्यात येईल अशा किमान स्तरावरील सेवांचा वापर करण्यासाठी तरतूद करण्यात येईल. अशा सभा, त्याच्यामध्ये उपस्थिती, सभेचं किती संख्या असावी, त्याचं पाठबळ कोणाकोणाचं किती टक्के असावं, या बाबतीतले सगळे नियम करण्याचे अधिकार हे राज्य शासनाकडे आहेत. आणि तिसरं शेवटचं, समभाग या अनुच्छेदाचा असं म्हणतो की राज्य विधानमंडळास कायद्याद्वारे सहकारी संस्थेच्या सदस्यांसाठी सहकार शिक्षणाची व प्रशिक्षणाची तरतूद करता येईल. सहकार क्षेत्र हे कशासाठी आहे, आपल्याकडे यशदा, त्याचा उल्लेख वारंवार येतो आपल्या बोलण्यामध्ये, यशदा नावाची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये सातत्याने वर्षभर प्रशिक्षण आणि प्रबोधनाचे कार्यक्रम चाललेले असतात. त्याच्यामध्ये सहकार शिक्षण आणि त्याचं प्रशिक्षण, शिक्षण आणि प्रशिक्षण. शिक्षण म्हणजे बेसिक आपण काहीतरी शिकलो आणि शिकलेल्या ज्या गोष्टी आहे त्याची प्रक्रिया करून त्या कशा वापराव्या हे जाणून घेणं म्हणजे प्रशिक्षण. म्हणजे सहकार शिक्षण, सहकार क्षेत्राचा इतिहास अगदी पुरातन काळापासून चालू आलेल्या गावगाड्यातल्या सहकारी संस्था त्यांचा इतिहास वगैरे वगैरे शिक्षणाचा भाग झाला आणि याच्यामधून आपण प्रशिक्षण काय करावं, हे कसं
शिक्षण वापरावं, त्याला शिक्षण घेतलंय ते कसं प्रकट करता येईल, त्याचा ऑपरेशनल यूज अभियानात्मक वापर आपल्याला कसा करता येईल, याबाबत सुद्धा सरकारने नियम करून अशा प्रकारचं प्रशिक्षण राबवलं पाहिजे असा संदेश संविधानाने दिलेला आहे. संविधान आपल्या ठिकाणी फार स्पष्ट आहे. संविधानातल्या काही तरतुदी अशा वाटतात की हे सगळं शासनाच्या हातात दिलेलं आहे, कारण एक सुतलीपणा राहावा त्यासाठी शासनाला एक अंकुश त्यांच्या हातात देऊन हे नियमित ठेवण्याची प्रक्रिया संविधानाने राबवलेली आहे. पण त्याचा वापर तुम्ही शासकीय राजकीय शक्ती म्हणून जेव्हा एखाद्या पक्षाच्या अंदर हे सगळं करता, त्याच्यातून जे एक विटंबित प्रकार आपल्या निदर्शनास येतात, आणि त्या योगे आजचा जो प्रश्न विचारला गेला अमित शहा यांची महाराष्ट्राची भेट आणि भाषण, त्याच्यावरून आपल्याला हे एवढं विवेचन या ठिकाणी करावं असं वाटलं. जे काही हे माझं याच्यावरचं पारायण ऐकत असतील त्यांनी बुद्धिनिष्ठेने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. ह्याच्यात कोणाला दोष देण्याचा किंवा नो केवळ टीकेसाठी टीका करण्याचा उद्देश अजिबात नाही आहे. आरसा दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. तुम्ही मानून घेतला तर फार छान, नाही मानला तर तुम्ही तुमचा स्वतंत्र विचार करू शकता. पण शेवटी संविधानातली मूल्य याचा मानवीय दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे एवढी विनंती करतो. आणि आज वेळे ती मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.